धन्यवाद। आपण पाहताय करावे 40+ मास्टर कप, नवीन वर्षातील क्रिकेट प्रतियोगिता। मागील 16 वर्षांची ही 40+ क्रिकेटची परंपरा आपल्या समोर घेऊन येत आहेत 40+ मास्टर कप नवी मुंबई। नवीन वर्षातील ही पहिलीच क्रिकेट प्रतियोगिता। दिलीप पाटील कुंदन दादा आपण पाहतोय, अभिमन्यू पहिलं षटक हाताळतायत, मिस्टर अभिमन्यू सर बघा मागच्या सामन्यामध्ये काय घडलं। पहिल्या ओपनिंग विकेटच्या या पार्टनरशिपनं विजयश्री मिळवला मी म्हणेन। एका बाजूला विजयाची फटती होती तर दुसऱ्या बाजूला पराभवाची ओहोटी। चांगला सामना पाहायला मिळाला, मात्र चुका झाल्यानंतर त्या चुका सुधाराव्या लागतील आगामी स्पर्धांकरिता। तोपर्यंत सामन्याकडे वळतोय, हलकासा बॅकफुटवर जाऊन लेट कट केली, चेंडू गेला शॉर्ट गलीमध्ये, एक धाव, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये। ही खासियत आहे या रनिंग बिटवीन द विकेटची आणि दिलीप दादा पाटील यांची, पूर्णपणे प्रेशराइज करतात या सर्व चित्रक्षकांवर। कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळण्यामध्ये हातखंड असलेला हा खेळाडू आहे 40+ क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटचा। या दोन धावसंख्येनं वैयक्तिक धावसंख्येला वैयक्तिक आपल्या फलंदाजीला सुरुवात करतोय, सांघिक धावसंख्येला मात्र सुरुवात श्री गणेशा करतोय। बिनबाद दोन नेरूळ 40+ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, बघूया स्कूप करायचा होता बॅटच्या पट्ट्यात, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, फ्लाइटेड डिलिव्हरी आहे, नियंत्रण ठेवलं मात्र मी म्हणेन गोलंदाजानं या टप्प्यावर। थोडासा हलकासा फ्लाइट दिली हवेमध्ये, त्या फ्लाइटला चकला गेला फलंदाज। निर्धाव चेंडूची समाप्ती होताना देखील आपण पाहिली, पुन्हा एकदा बघूया आगामी चेंडू तयार, फ्रंटफुटवर येतोय, बदल लालित्य दाखवल्यानंतर या फटक्याला कन्वर्ट केलंय डीपी शेष्टा कवर्समध्ये। दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही। धावसंख्या 3 सरासरीचं आणि कॅल्क्युलेट फर हे क्रिकेट आहे मी म्हणेन। पवित्रा जर पाहिला तर पचार वाहतोच, पवित्रेचा हा ही फलंदाजी नेहमीच पाहायला मिळतं। अटॅक मात्र कुंदन दादा यांची जमेची बाजू आहे। दाखुऱ्याटाचा फलंदाज NPL नेरूळ प्रीमियर लीगमध्ये मी पाहिलं काय मोटिवेट केलं आपल्याला संघाला आणि ज्या संघाचं प्रतिनिधित्व करत होता त्या संघाला मात्र विजय मिळवून दिला या कुंदन दादा यांनी। अनुभव आहे आणि तो अनुभव आपण तरुण खेळाडूंसमोर आपला अनुभव शेअर केला पाहिजे। अभिमन्यू सर वय वर्ष 50-60 याच्या आसपास हे खेळाडू आहेत, ते क्रिकेट वेगळं आहे मित्रांनो, हे क्रिकेट तरुणांचं नाही मात्र तरुणांना लाजवेल असा फिटनेस असलेला हे क्रिकेट आहे 40+ क्रिकेट। बघूया कुंदन दादा तयार सज्ज सावध होते फलंदाजी करता या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये। अटॅक केलेला आहे आणि काय कलात्मक स्ट्रोक आहे या डावखुऱ्याच्या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला पहिलाच स्ट्रोक, षटकार पिकिट प्रॉपर मिडल ऑफ द बॅट जाईल लॉंगच्या सीमारेषेच्या बाहेर, हा येतो षटकार। धावसंख्या 9 पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेले, आक्रमक ही जमेची बाजू मी म्हटलं होतं मागाशी। दुसरा फटका फसलाय नोमॅन्स लँड रिझन मध्ये, प्रयत्न चालू आहेत लॉंग ऑफचे आणि सुरेख झेल टिपला गेलाय। चिंतामण दादा ज्यांचा मी उल्लेख केला खेळपट्टी बनवण्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे या मैदानावर अनेक स्पर्धांमध्ये, त्या चिंतामण दादांच्या हातामध्ये एक चांगला रनिंग जजमेंट कॅच मी म्हणेन 15-20 यार्डचं क्षेत्र ते गाठलं आपल्या अक्रॉस द डाव्या बाजूला आणि पूर्णपणे पाहिलं तर पहिल्या विकेटला डगआउट मध्ये परतवलं, पहिल्या विकेटचं पतन। एक गडी बाद 9 यस नवीन फलंदाज टुवर्ड द तिसऱ्या क्रमांकावर चंद्रकांत बॉल घेतो, वन डिलिव्हरी टू गो,
एक शेवटचा चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या सामन्यातील, या पहिल्या इनिंगचा, माफ करा, या सामन्यातील पहिल्या इनिंगचा पहिल्याच ओव्हरचा। चांगलं क्रिकेट आहे अजूनपर्यंत। 5 चेंडूवर आपण काय पाहिलं, एक षटकार लागला, त्याच्यानंतर पकडलेला अतिशय नयनरम्य असा छेल त्या लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचा, आणि डगआउटमध्ये परतवलं त्या विकेटला। चिंतामण दादा यांचा हा छेल पुन्हा एकदा, आता मात्र 3रा क्रमांकावर विशाल चंद्रकांत। नेरूळ 40+ संघाच्या वतीनं आपण पाहतोय वन डाऊनच्या रूपाने आलेला फलंदाज। बघूया काय खेळी साकार करतो, तर येणारा काल ठरवेल। बॅकफूटवर जातो, एक मारायचा होता, कट करायचा होता, जसा पंच करायचा होता, मात्र चेंडूच्या रिदमपर्यंत पोहोचू शकला नाही, आणि चेंडू आणि चेंडू फळीमध्ये काही संबंध नाही, षटक संपलं। विश्लेषण जर पाहिलं तर चांगलं विश्लेषण आहे गोलंदाजीचं। 9 धावा जरी खर्ची केल्या, एक षटकार लागला, मात्र पूर्णपणे गोलंदाजीमध्ये परतला, कमबॅक केलं। शेवटच्या 2 चेंडूवर एक विकेटला देखील झेलबाच्या रूपानं कॉट आपण पाहिला आणि डगआउटमध्ये परतवलं। 1 गडीबाद 9। चला कुठलीही टीम मीटिंग घेऊ नका, तळवली 40+ पिच सर। 5 वाजल्यानंतर, 5:30 वाजल्यानंतर सूर्य अस्ताकडे जातो या आमच्या मैदानावर, कारण तसं वातावरण देखील आहे। ऊन सावलीचा खेळ चालू आहे मित्रांनो या मैदानावर। आपण पाहिलं तर या जानेवारीच्या नवीन वर्षाच्या महिन्यांमध्ये पडलेली अफाट अशी थंडी मागच्या काही दिवसांपूर्वी, त्याच्यानंतर तापमानामध्ये कमालीचा झालेला बदल, त्याच्यामुळे सूर्य लवकर अस्त होतो। 1 गडीबाद 9, लगेच अतिरिक्त वेळ घेऊ नका। चला चिंतामण, चिंतामण दादा एक गडी बाद 9, 4 षटकांचा सामना प्रेक्षकांच्या उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीकरिता चालू विद्यमान सामना उपांत फेरीचा। नेरूळ 40+ विपक्ष तलवली 40+, टॉस जिंकून बॉलिंग आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं ते नेरूळ 40+ संघाला। स्ट्राईक एंडला आपण पाहताय दिलीप दादा पडेल, मागच्या सामन्यातील एक अतिशय अतुलनीय खेळी करणारा। फटका उडवलाय, जाईल, एलिव्हेशन आहे, मात्र उंची जास्त आहे, त्याच्यामुळे आपण पाहिलं हा झेल सुरेख झेल। आपण पाहिलं तर सूर्याची किरण त्या दिशेने जात होती, मात्र नियंत्रण ठेवलं आपल्या नजरेवर आणि नियंत्रण ठेवलं आपल्या हातांवर, आणि एक मोठा कॅच, चांगला झेल मी म्हणेन, दुसऱ्या विकेटला डगआउटमध्ये परतवलं। ब्लॉक्सिक प्रकारचा फटका बसला दिलीप दादा पाटील यांचं आणि डगआउटमध्ये परतवलं दुसऱ्या विकेटचं पतन। 2 गडीबाद 9। रवी यांनी पकडलेला हा अतिशय महत्त्वाचा झेल, कारण इनिंग डॉमिनेट करण्यामध्ये नक्कीच आपण पाहतो अनेक वेळा यस विनोद दादा भोईर यांचं शुभ आगमन जुहू गावचे आमचे। 2 गडीबाद 9, पहिलं यश चिंतामण दादा यांना। झेलगॉटच्या रूपानं आपण पाहिलं डिपिश मिड विकेट डीप स्क्वेअर लेगचं ते क्षेत्र होतं, ते पार करता आलं नाही दिलीप दादा पाटील यांना। आता मात्र नवीन फलंदाज तो वर्ध दुसऱ्या 4th क्रमांकावर हुडाऊन मिश्रा नितीन। बघूया चांगलं बॅटल आहे तलवली 40+ संघाचं, सरासरीचा आणि अतिशय चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत आपण पाहतो। ट्रॅक जर गोलंदाजीचा पाहिला तर चांगला टप्पा आणि दिशा परिवर्तित केलेली आहे। हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू उचली घेतो आहे, खूपच आखूड टप्प्याचा चेंडू होता, कुठलाच फुटवर्क नाही हा चेंडू खेळण्यामध्ये, आणि निर्धाव चेंडू खेळलेला आहे। यस जुहूगाव संघाचे रुपेश भाऊ आणि विनोदजी भोईर आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। बॅटचा एज लागला टॉप एज, त्याच्यामुळे आपण पाहिलं सेकंड स्लिप थर्ड स्लिपच्या दिशेने, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न पवित्र नव्हता मात्र दोन्ही फलंदाजांचा।
यशपंत दो सल्ला मसलत करताना आपण पाहिजे काहीतरी विचार आमच्यापर्यंत येईल. चला विकेट किपर पंतांची वाट घालू नका सर प्लीज. लगेच सामना गतिमान त्याने चालू ठेवायचा आहे. शफल केला होता यष्ट्यांचा. शफल झाल्यानंतर पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात. हा चेंडू वाईट डाव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू. आपण पाहिलं अंतिम निर्णय असेल प्लीज सहकार्य करा. दुहेरी अंकामध्ये हे धावपळक आपण पुढे सरकताना पाहतोय. यस आमचे विनोदजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय या आमच्या मुख्य व्यासपीठावरून. काय घडतंय बघा या खेळपट्टीवर आणि मैदानावर. सरासरीचं कॅल्क्युलेट भरी ही गोलंदाजी आहे अजूनपर्यंत तलवली संघाची. हा फटका चांगला आहे, चांगला टायमिंग, प्रॉपर अलॉंग द कार्पेट, डीप मिड विकेटमध्ये जातोय. फंबलिंग होतोय, तोपर्यंत फेक ही होते आणि दोन धावा पूर्ण करण्यामध्ये यश. धावसंख्या पारा वैयक्तिक फलंदाजीचं खातं ओपनिंग करतो मी म्हणेन दोन या धावसंख्येवर. नेहरू 40+ धावसंख्या 12 दोन गडीबाद. बारा पहिल्या षटकामध्ये 9 त्याच्यानंतर आला व्हाईट आणि दोन धावा एकूण 12. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. सरासरीची गोलंदाजी आहे मी म्हणेन. खोट्यापेचा चेंडू त्याला शॉर्ट आर्म पुल केलाय. जातोय काऊ कॉर्नरच्या त्या दिशेने. शतरक्षण होत आहे, फेकी होत आहे, मात्र कलेक्शन चांगलं आहे. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 13 संत पण सावध खेळ, कारण दोन सलामीचे फलंदाज सलामी वीर डगआउटमध्ये परतल्यानंतर एक टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांना. एक चांगली इनिंग बिल्ड करावी लागेल. अजूनही दोन षटक आणि काही चेंडूचा खेळ बाकी. खोलवर टप्पा आपण पाहिलं, यॉर्ड डिलिव्हरी मात्र फटका देखील तितकाच चांगला आहे लॉंग ऑनमध्ये. मात्र या चेंडूवर एकच धाव मिळेल. धावसंख्या 14 षटक संपलं. या षटकाचं विश्लेषण एक विकेट आणि फक्त 5 धावा खर्ची केलेल्या चिंतामण दादा याने सुरेख गोलंदाजीचं विश्लेषण अॅनालिशन पृथ्थकरण पाहायला मिळतंय. दोन गडी बाद 14 असं विद्यमान परिस्थिती आहे सद्यस्थिती नेहरू 40+ संघाची. आपण जर पाहिलं थोडीशी प्रतिकूल परिस्थिती दिसते नेहरू 40+ संघाच्या फलंदाजांकरिता, कारण चांगली गोलंदाजी होताना देखील पाहतोय आपण तलवली 40+ संघाच्या गोलंदाजांकडून. पूर्णपणे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जातं. कसा टप्पा टाकायचा, काय कुठल्या लेंथवर गोलंदाजी करायची, मेरिटवर गोलंदाजी चालू आहे. योगेश नवीन गोलंदाज योगेश, मात्र नितीन आणि चंद्रकांत बघा जर इनिंग फील्ड झाली या तिसऱ्या विकेटची पार्टनरशिप तर एक चांगली फाईट बॅक करतील, एक चांगलं टार्गेट देखील सेट होईल. कारण सेमीफायनलचा सामना या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना. पहिल्या दिवसामध्ये मेडॉन टाकणारा हा गोलंदाज मिस्टर योगेश. हा फटका गतिमान त्याने बाउन्स झालेला खेळपट्टीवर तितकाच चांगला फटका. तोपर्यंत फंबलिंग थोड्याशा कव्हर्समध्ये आणि दोन धावा, एका धावेचं परिवर्तन दोन धावेमध्ये रूपांतर. या दोन धावेने संघ पोहोचतोय 16 घरात. यस पुन्हा एकदा चंद्रकांत बघूया. एक आत्मविश्वास भरी पारी खेळावी लागेल चंद्रकांत याला. अख्खा टप्प्याचा चेंडू बॅटचा एज आणि काय क्षेत्रक्षण सजवलेलं आहे. मेरिटवर गोलंदाजी आणि आपली स्ट्रेंथ आणि आपली ताकद माहिती आहे की अख्खा टप्प्याचा चेंडूला कदाचित इनर एज, टॉप एज, बॉटम एज लागतील आणि त्या थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. हे चांगली सुजबूज बरं क्रिकेट आहे तलवली 40+ संघाचं.
हा सरावचा भाग आहे. आपण जेव्हा मैदानात सराव करतो ना तेव्हा क्षेत्ररक्षकांकडे देखील आपलं लक्ष असतं, कुठला गोलंदाज कुठल्या लेंथवर गोलंदाजी करेल आणि कुठला फटका कुठल्या त्या दिशेने जाईल. या मैदानाच्या धावसंख्या 15-17. हा फटका पॅडल्स शॉर्ट आर्म पुल करायचा होता, कुठलंच पद लालित्य पाहता आलं नाही. हा चेंडू खेळण्याकरता नितीन यांच्याकडून, त्याच्यामुळे चेंडू मिस केला, लाईन मिस केली मी म्हणेन. प्रॉपर आणि निर्धाव चेंडू खेळला. धावसंख्या 17. हा फटका लागोपाठचे दोन चेंडू शॉर्ट आर्म पुल करायचे होते, कुठलाही एक्स्ट्रा एफर्ट करताना दिसत नाही, अतिरिक्त दबाव आणताना दिसत नाही, आपल्या क्रीज मध्ये राहून खेळण्याचा प्रयत्न. हे वेगळी टेक्निक आहे फलंदाजीची, मात्र अपयश येते. मी म्हणेन लगातार दोन चेंडू निर्धाव खेळलेले आहे, त्याच्यामुळे आत्मविश्वास या गोलंदाजाचा वाढलेला आहे. काय गोलंदाजी करतो योगेश, या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकल्यानंतर काय धावगती आहे, एलिव्हेशन आहे, बघूया. हाय एम ऍक्शन आहे. मात्र तिसरा चेंडू निर्धाव, यस, काय गोलंदाजी करताना पाहतोय. आणि या गोलंदाजाला प्रतिसाद देखील डगआउट मधून आणि आपल्या सहकारी क्षेत्ररक्षकांचा देखील मिळतोय. मिस्टर योगेश, पुन्हा एकदा तयार योगेश आगामी चेंडू नितीन साठी. हलकासा टॅप केलाय, कट केलाय, दिशा परिवर्तित केली, चेंडू थर्ड मॅन मध्ये आला. एकच धाव पैकी होते तोपर्यंत तालमेल चुकला दोन्ही फलंदाजांमध्ये आणि तिसऱ्या विकेटला डगआउट मध्ये परतावं लागेल. चला लगेच तलवली 40+ संघ, टीम मीटिंग नको, लगेच वेल घालवू नका. तोपर्यंत सुशील पाडेल कॅप्टन लीडर, मी म्हणेन नेहरू 40+ संघाचा सुशील दादा पाडेल. खेळपट्टीकडे प्राचरण करता आपण पाहतो षटकाचं विश्लेषण. फक्त आणि फक्त 4 धावा, 1 विकेट मिळवला. काय गोलंदाजी योगेश जी सुरुवात केली होती या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक टाकण्याचं, तोच गोलंदाजीचा फॉर्म मात्र कायम ठेवलेला आहे या उपांत्य फेरीच्या या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. मिस्टर संदीप आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं, फायनल 6 डिलिव्हरी टू गो. संदीप सर, तलवली परिसराचा विचार केला तर आदरणीय रमेशदादा पाटील विद्यमान आमदार यांचं गाव आहे ते, आणि मोठ्या प्रमाणावर कोळी समाजाचं वास्तव, खूप मोठ्या रूढी परंपरा, खूप मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. दिवा कोळीवाडाचा परिसर असो दे, ऐरोली कोळीवाडा आणि तलवलीचा परिसर, अनेक वेळा त्या गावात जाण्याची संधी देखील, मोठ्या मोठ्या नाईटच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. मात्र 40+ क्रिकेट आहे, 3 षटकाच्या समाप्तानंतर विद्यमान स्थिती काय आहे या सामन्यातील. नेहरू 40+ संघ 3 गडीबाद 18-6 सरासरी, मात्र या 6 सरासरीला कुठेतरी पुढे करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 14-15-16 धावा, फ्लाईट डिलिव्हरी, मी म्हणेन फ्लाईटवर चकलेला आहे. थोडा शपल झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी पाहिली तर मिड विकेट मिड स्क्वेअर लेगचं क्षेत्र गाठायचं होतं सुशीलदादा पाटील यांना, मात्र कनेक्शन जमत नाही. त्याच्यामुळं निर्धाव चेंडूची समाप्ती होताना देखील पाहतोय. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये मिस्टर संदीप यांची. पुन्हा एकदा फ्लाइटेड, आता मात्र कनेक्टिव्हिटी आहे, मात्र हाय 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 ऑन द एअर, हवेमध्ये आहे चेंडू. नो मॅन्स रिजन मध्ये लँड झाल्यानंतर 2 धावा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 20. धावसंख्या 20. बघा हल्लुवार पद्धतीची फ्लाईट गोलंदाजी ही रणनीती ठरलेली आहे मी मात्र गोलंदाजांची. आणि या वयामध्ये कधी कधी आपण पाहतो खांद्याचा पुरेपूर वापर होत नाही गोलंदाजी करताना, त्याच्यामुळे अशा प्रकारचं क्रिकेट आणि अशा प्रकारची गोलंदाजी 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. मात्र कधी कधी चांगला फिटनेस देखील पाहायला मिळतो, चांगले फटके, चांगली इनिंग, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगली क्षेत्ररक्षण मागच्या 16 वर्षाच्या क्रिकेटमध्ये या 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. मास्टर कप 40+ क्रिकेट
धावसंख्या 20. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी, टायमिंग प्रॉपर नाही, फटका फसलाय आणि जेल सुटतोय. तोपर्यंत अतिरिक्त आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एक धाव धावून काढले दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 21. अशा प्रकारचे मोह देणारे हे चेंडू जे असतात ना, आपण म्हणतो की प्रत्येक चेंडूवर षटकार लागला पाहिजे, मात्र क्रिकेटमध्ये त्या क्षणाला खेळपट्टीवर काय घडतं त्या सेकंदाला ते ठरतं. पुन्हा एकदा ही हदवार पद्धतीची फ्लाइटेड गोलंदाजी, स्विंग प्रकारची गोलंदाजी. बघूया चंद्रकांत आणि कॉट बिहाइंडचा फील होतोय मी म्हणेन आणि बात हलकासा एज लागला बॅटचा. चौथ्या विकेटचं पतन, चौथ्या विकेट डगआउटमध्ये परतवलेला आहे मी म्हणेन संदीप वाढेल. संदीपजी यांना पहिलं यश. यस, टू बॉल्स टू गो. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे या सामन्यातील पहिल्या इनिंगचा. मुकेश यष्टनच्या मागे, कॉट बिहाइंड, चौथ्या विकेटला डगआउटमध्ये परतवलं. चार गडी बाद, धावसंख्या एकूण धावपलकावर 21. अतिशय जुजबी, कमी, नयन्न धावसंख्या मी म्हणेन, नगण्य धावसंख्या ही. पूर्णपणे गोलंदाजीचं चांगलं अस्त्र वापरलं. राजू ठाकूर नवीन फलंदाज. चहा, गवती चहा आपण पाहतोय, अद्रकचा चहा. आमच्या या कमिटीच्या माध्यमातून सर्वांनी या दुपारच्या सत्रामध्ये चहाचा आस्वाद घ्यायचा आहे, ब्लॅक टी. दुपारचं जेवण जर पाहिलं रोनित तांडेल, काय जेवण होतं, चविष्ट जेवण. अनेक लोकांनी पोटात मावेल त्याच्यापेक्षा जास्त जेवण केलं, मग घरी जावं लागलं, एक तासाचा ब्रेक घ्यावा लागला. काय घडतं या क्रिकेटच्या मैदानावर. 3-4 गडी बाद 21. हा फटका आपण पाहतोय, स्वतःला ब्लॉक केला आहे, स्वतः गोलंदाज त्या दिशेने धावतोय डॉट स्क्वेअर लेगमध्ये. बघा एकच धाव, धावसंख्या 22. सरासरीचं कॅल्क्युलेट भरं क्रिकेट अजूनपर्यंत या पहिल्या इनिंगमध्ये. तलवली 40+ संघाचा टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय. यस, तलवली 40+ आपण पाहताय, चालू विद्यमान सामना 40+ मास्टर कप क्रिकेटचा. चौथं षटक प्रगती पथावर या पहिल्या इनिंगचा, या पूर्वार्धाचा अंतिम षटक. काही चेंडूचा खेळ, मला एक चेंडूचा खेळ बाकी, लास्ट बॉल पुढे येऊन फ्रंट फुटवर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर एलिव्हेशन आहे. काऊ कॉर्नरच्या गॅपमधून सरळ चेंडूला फेकून दिला, हा येतोय शेवटच्या चेंडूवर आलेला आत्मविश्वास भरा फडका सुशील दादा पाटील यांच्या बॅट मधून आलेला. आणि धावसंख्येला चांगला आकार, धावसंख्या धावपलकावर 28 आणि 29 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. यस, पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि आम्ही टॉस कडे वळतोय. याच्यानंतर होणार लढत यजमान आणि पाहुणे करावे 40+ विरुद्ध गणसोली 40+ संघाचा कॅप्टन. प्लीज सर आमच्या कॉम्बॉक्सकडे या, टॉस केला जाईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना, सेकंड सेमी फायनल. इनिंग ब्रेक झाले आणि मित्रांनो विशेष सूचना आपल्या सर्वांनाच असेल, 13 जानेवारी 2023 दिवंगत लोकनेते आदरणीय दिबा पाटील साहेबांची जयंती आहे. आणि आपल्या भूमिपुत्रांचा, आपल्या आगरी कोल्यांचा आणि आपल्या सागरी पुत्रांचा महामेलावा याच मैदानावर, वैकुंठवाशी गणपती तांडेल मैदानावर महामेलावा 13 जानेवारी 2023 सायंकाळी 4 वाजल्यापासून त्या मेलाव्याला सुरुवात होणार आहे. वर्ष पहिलं आहे या मेलाव्याचं,
मात्र या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, आपल्या प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या, येणाऱ्या भावी पिढीला सतावणाऱ्या अनेक समस्या, मात्र आपण पाहिलं तर आपल्या घरांचा जो प्रश्न आहे मेन, तो महाराष्ट्र शासनासमोर मांडायचा आहे, मात्र सरकारसमोर मांडायचा आहे. मी म्हणेन जे सरकारमध्ये असतात त्यांच्यासमोर ते आपल्या महामेळाव्याच्या त्याच्याकरता एक ताकद उभी करायची आपल्याला, तो मेळावा यशस्वी करायचा आहे. आणि शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी सहपरिवारासोबत आपण सर्व या अग्रिकोली भूमिपुत्रांनी या मैदानावर उपस्थित राहायचं आहे. टॉस टॉस प्लीज टॉस केला जाईल. मी आमंत्रित करतो सेकंड सेमीफायनल टॉस करिता गणसोली 40+ संघाचा कर्णधार. यस, काही मिनिटांच्या अवधीनंतर टॉस केला जाईल आपल्या समोर, सेकंड सेमीफायनलचा टॉस केला जाईल. नवीन बॉल द्या. येस सर, नेरूळ 40+ संघ, कारण या गावाशी आमचे देखील खूप ऋणानुबंध आहेत. टीम हडल पाहतात, पाहतोय आपण त्या खेळपट्टी नजीक आणि लगेचच क्षेत्ररक्षण केली जाईल. नेरूळ 40+ संघ कठीण कालात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि मी अजून हरलेलो देखील नाही. ही शर्यत चालू आहे या 40+ क्रिकेटची. यस, बलिराम आणि चिंतामण दादा दोन सलामीचे फलंदाज आपण पाहू शकाल खेळपट्टीकडे. बलिराम सर आणि चिंतामण सर, स्ट्राईक एंडला बलिराम सर पहिलं षटक हातालतील. ऑफकोर्स केटी कैलाश ठाकूर. एकोणतीस धावांचं मापक लक्ष आहे, मात्र या सेमीफायनलच्या सामन्याचं दडपण असेल, प्रेशर आहे असेल दोन्ही संघांवर नक्कीच. 29 धावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर मर्यादित 24 चेंडूमध्ये 7.5 ची सरासरी या ठिकाणी 7.25 ची सरासरी गाठायची आहे. केटी कैलाश ठाकूर. यस केटी, खूप मोठा गोलंदाजीचा अनुभव या कैलाश दादाकडे आहे. खूप टेनिस क्रिकेटची कारकीर्द त्यांनी गाजवलेली आहे. गोलंदाजच्या बलावर अनेक नावं घेतली जातील. सकाळच्या सत्रामध्ये जग्गूदादा जेव्हा गोलंदाजी करता आला होता बोनकोडे, जे त्याच्यानंतर आमचे निलखंठ नाना नेरुळगावचे, या खेळाडूंनी खूप मोठी कारकीर्द गोलंदाजच्या बलावर आपलं नाव कमावलेलं आहे. या टेनिस बॉल इतिहासाच्या पटलावर कोरलेला आहे. बघूया डावखुऱ्या हाताचा हा स्विंग प्रकारचा गोलंदाज. घनकचरा विभागामध्ये कार्यरत आहे मुंबई महानगरपालिकेच्या केटी दादा. बघूया 29 धावांचं मापक लक्ष समोर आहे. फलंदाज बलिराम. अरे प्लीज ब्राइक्स मैदानावर आणू नका. बलिराम सर सज्ज होताना 29 धावांचं टार्गेट कसं सेट करेल ते पाहायचं आहे, कसं हे टार्गेट अचीव करतील ते. तलवली 40+ संघ. हा चेंडू लो पॅडवर आदलला, हलकस आपण पाहिलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत मी पाहिलं की क्रीज पर्यंत पोहोचला होता फलंदाज. चांगलं सुजबूज भर क्रिकेट पाहायला मिळालं यष्टरक्षक सुशील दादा पाटील यांचं, कारण विकेट आपल्याला घ्याव्या लागतील पहिल्याच षटकामध्ये, तरच अतिरिक्त दबाव वाढेल. या 29 धावाच्या टार्गेटला जर डिफेन्स करायचा असेल
सेव करायचा असेल तर विकेट मिळवणं गरजेचं आहे. पहिला चेंडू टप्पा पडला, थोडासा लो हाय पॅडवर आदळला चेंडू, शॉर्ट सिली मिड ऑफमध्ये स्वतःला यशस्वी धावल्यानंतर एका धावेने श्रीगणेशा होतोय सांघिक धावसंख्येचा. आगामी चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न होता, गोलंडाच्या डोक्याच्या वरनं गेला हा फटका. थोडासा फंबलिंग झालं त्या मैदानामध्ये, त्याच्यामुळे अतिरिक्त वेळ आणि दुसऱ्या धावेचे रूपांतर केलं. एका धावेचं रूपांतर या दोन धावेमध्ये पाहायला मिळालं. चिंतामण दादा यांचं वैयक्तिक आपण पाहिलं तर धावसंख्येला श्रीगणेशा झालेला आहे फलंदाजीचा. धावसंख्या 3, बिनगडीबाद 3. फटका चिंतामण दादा यांच्या बॅट मधून आलेला प्रॉपर एलिव्हेशन स्लॉक्सिप प्रकारचा फटका आपण पाहतोय. आठवण करून दिली स्टीव वॉची, ऑस्ट्रेलियन कॅप्टन. यस, अशा प्रकारचे फटके स्टीव मॉर्क्वा यांच्या बॅट मधून नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. आत्मविश्वास पाहिला या फटक्यामध्ये, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर एलिव्हेशन, गेला डीपी स्क्वेअरच्या सीमारेषेच्या बाहेर येणारा हा षटकार, पहिला षटकार या इनिंगचा, या सामन्यातील उत्तरार्धाचा. गणसोली 40+ कॅप्टन, गणसोली 40+ कॅप्टन प्लीज टॉस करता आपण आमच्या कॉमेंट्री कक्षाकडे यायचं आहे. धावसंख्येला चांगला आकार, धावसंख्या 90. चिंतामण दादा एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. हा फटका अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे, मिड ऑफ मध्ये, लॉंग ऑफ मध्ये एकच धाव. दुहेरी अंकाकडे मार्गक्रमण करताना तलवली 40+ संघ दशकात दुहेरी अंकाकडे वाटचाल. तलवली 40+ विपक्ष आपण पाहता, नेहरूळ 40+, असा 40+ क्रिकेटचा हा थरार. केटी ऑन टू द बॉलिंग मार्क वर हा चेंडू बॅटचा हे लागला की काय, आणि यष्टेश कलेक्ट करताय नाय, क्षेत्रक्षकाला चकवतोय, जातोय थर्डमॅनच्या दिशेने सीमारेषेलगत. काहीसं क्षेत्रक्षण होते तोपर्यंत तिसरी धाव पूर्ण करण्यामध्ये यश. यस पंच 3 धावा या ॲड इन टू टोटल 19 धावा आपण पाहताय. बॅटचा एज लागला की काय, इनर एज, त्याच्यामुळे दिशा परिवर्तित केली त्या चेंडूने. एक्सट्रक्शन कलेक्ट करता आलं नाही. धावसंख्या 13, लेग बाईज बाईज पॅडवर आदळला, दिशा बदलली चेंडूने, लेग बाईज. यस अवंतरच्या रूपानं सांघिक खात्यामध्ये आपण पाहताय. धावसंख्या 13, या छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये, कारण लो टार्गेट असल्यावर आपण पाहतो या छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व असतं खेळपट्टीवर आणि मैदानावर. धावसंख्या 13, पहिले षटक प्रगतीपथावर. बॅकफुट वर जातोय, कट करतोय, चेंडू येतोय शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये, एकच धाव, फेकी कलेक्शन, फक्त एक धाव. धावसंख्या 14, षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तलवली 40+29 धावांचा पाठलाग चेस करताना धावसंख्या आपण पाहतोय बिनगडीबाद 14. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट मित्रांनो. धावसंख्या 14, धावफलकावर आपण पाहताय. 29 धावांचे टार्गेट आहे, समीकरण ज्याला म्हटलं जातं गणिती समीकरण क्रिकेटमध्ये. आता मर्यादित 18 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. बघा काय समीकरण बदललेलं आहे, जी सरासरी 7.25 होती ती सरासरी 5 आलेली आहे मर्यादित 3 षटकांमध्ये. रिव्हर्स हिट स्विच हिट मारायचा होता आणि पंच आमच्यापर्यंत इशारा, पंच बाद
कॉट बिहाइन ये सन्मान ठेवा लागेल चिंतामण दादा या निर्णयाला विकेट पहिल्या विकेटला डगआउट मध्ये पडतावं लागेल एक गडी बाद 14 कॉट बिहाइन यशांच्या मागे स्विच इट मारायचा होता आपण पाहिलं काय घडलं या मैदानावर आणि खेळपट्टीवर 15 धावांचं मापक लक्ष आहे मध्ये 18 चेंडू आता मात्र उर्वरित 17 चेंडू मध्ये फलंदाज योगेश मिस्टर योगेश गोलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी करणारा हा योगेश आता मात्र फलंदाजी करता एक षटक हाताळलं त्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये 4 धावा एक विकेट मिळवलं आता मात्र मर्यादित 17 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी तलवली 40+ थोडा स्पीडअप करा प्लीज गेम गनसोली 40+ माझा आवाज जर आपणापर्यंत पोहोचत असेल गनसोली 40+ संघाचा कॅप्टन प्लीज सर या टॉस करता या सेकंड सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल बिटवीन करावे 40+ गनसोली 40+ या दोन संघांमध्ये हा फटका चांगला हिट आहे चेंडू दिशा परिवर्तित करतो चेंडू येतो शॉर्ट गलीमध्ये एका धावेचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये पाहतोय चांगलं क्रिकेट आहे हे चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं क्रिकेट आहे धावसंख्या धावपलकावर 19 आता मात्र मर्यादित 16 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे असं समीकरण आहे मात्र प्रेशर असेल सेमीफायनलच्या सामन्याचं कुठेतरी रंगतदार अवस्थेमध्ये जाईल हा सामना अशी अपेक्षा प्रेक्षकांची देखील 16 चेंडू आणि 13 धावा शॉर्ट आर्म पुल केल्या प्रॉपर टायमिंग जमत नाही त्याच्यामुळे चेंडू येतो शॉर्ट फाईन लेगमध्ये एकच धाव धावसंख्या धावपलकावर 17 आता मात्र 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे यस 12 चेंडू आणि 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे माफ करा आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट मित्रांनो 15 चेंडू आणि 12 धावांची कॅल्क्युलेटेड क्रिकेट फक्त दिशा परिवर्तित केली या बीमरच्या चेंडूला एक धाव फंबल झालं क्षेत्ररक्षण करताना आणि एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं गेलं खेळपट्टीवर धावसंख्या 19 फक्त 10 धावांची गरज आहे मर्यादित 14 चेंडूमध्ये आणि 10 धावांची आवश्यकता आहे सामना आणि फायनलला प्रवेश करण्याकरिता तलवली संघाला फटका चांगला आहे काऊ कॉर्नरच्या गॅपमध्ये आपण पाहतोय आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं कॅल्क्युलेटेड क्रिकेट देखील पाहायला मिळतं या 40+ क्रिकेटचं धावसंख्या 20 एक गडी बाद 20 एक विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 20 तलवली 40+ हा फटका कलात्मक स्ट्रोक आहे मात्र सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलेला आहे दुसऱ्या विकेटला डगआउट मध्ये परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन दुसरा विकेट 2 गडी बाद 20 कॅप्टन करावे संघाचा कर्णधार रिफ्रेशमेंटसाठी गेल्यात का त्या साईडला जाऊ नका झाडीमध्ये तुषार राजे आणि कंपनी आहे आमची फक्त 6:30 वाजण्याची वाट बघा फक्त 6:30 या लगेच टॉस केला जाईल आदरणीय मान्यवर प्रकाश नाना तांडेल आमचे आधारस्तंभ आमचे वरिष्ठ करावे गावातील या 40+ क्रिकेटचे आधारस्तंभ यस टॉस केला जाईल
या आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर टॉस का बॉसच्या मंचावर स्पेशल कॉइन या पोर्टेबल क्रिकेट करता हेड अँड टेल कन्सोली फोडीबला शंकर दादा आपण टॉस जिंकला चार षटकांचा सामना असेल लगेच निर्णय आणि जसा सामना संपेल हा पहिला उपांत्य फेरीचा सामना लगेच आपण मैदानाकडे प्रस्थान करायचं आहे. यस सामन्याकडे काय घडते 12 चेंडू आणि आता मर्यादित मात्र 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. अजूनही क्रिकेट रंगत आहे या सामन्यामध्ये अशी प्रेक्षकांची अपेक्षा व्हावी. बघूया फ्लाइटेड डिलिव्हरी फटका फसलाय नोमेन्स लँड रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू पडल्यानंतर 2 धावा पूर्ण करण्यामध्ये धावसंख्या 22 धावा धावफलकावर 29 धावांचं हे मापक लक्ष सेट झाल्यानंतर अतिरिक्त दडपण आणि दबाव हटला गेला तलवली फोर्टीप्लस संघाच्या फलंदाजांवरचा. धावसंख्या 22 आता मात्र मर्यादित 11 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. यस धावसंख्या 22 स्पीड अप करा प्लीज सर सामना स्पीड अप करा गेम स्पीड अप करा. काय झालंय फलंदाजाला थोडासा रिफ्रेशमेंट पाहिजे. यस 50+ खेळाडू खेळतोय फलंदाजी करतायत या वयामध्ये फिटनेसचा कसर लागतो कस लागतो मी म्हणेन कारण हे वातावरण दुपारचं सत्र आहे. पुन्हा एकदा सज्ज होतात मिस्टर बलीराम. 11 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी मारला चेंडू हवेमध्ये आहे जेलबाद होण्याची शक्यता आणि जेल टिपतोय सुरेख छेल पूर्णपणे नियंत्रण ठेवलं क्षेत्ररक्षकाने आणि मी म्हणेन एक चांगला छेल कॉट पकडलेला आहे कॅच तिसऱ्या विकेटला डगाऊटमध्ये परतवलेला आहे. 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आता मात्र हे समीकरण यस नवीन फलंदाज स्टुअर्ड आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंड स्ट्राईक एंडला रवी मिस्टर रवी सर 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. बघा समीकरण अजून सामन्यामध्ये रंगत आहे काही होऊ शकतं या 40+ क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 10 चेंडू आणि 7 धावा चला सामना स्पीड अप. मिस्टर रवी स्ट्राईक एंडला 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. बघूया उपांत्य फेरीचा सामना पहिली सेमीफायनल बॅटचा एज आणि जाईल थर्ड मॅन सीमारेषेत लगत जातो अलोंग द कार्पेट आणि हा येतोय चौकार नशिबाचा चौकार मी म्हणेन मात्र प्रेशर नव्हतं फलंदाजावर कारण 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना जसा तो बॅटचा एज लागला ना टप्पा पडला त्या मैदानावर आणि टप्पा टर्न घेतला पूर्णपणे त्या 130 अँगलने टर्न घेतला मी म्हणेन 180 अँगलने खूपच टर्न झाला तो चेंडू मग त्याच्यामुळे चकला केटी त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षकाची काही चूक नाही असं चित्र पाहायला मिळालं. धावसंख्या धावपलकावर 19 सजलेले आहेत 26 मापक अशा 3 धावांची आवश्यकता आहे. फायनलमध्ये प्रवेश नवीन वर्षाची पहिलीच क्रिकेट प्रतियोगिता तलवली 40+ संघाला ही संधी. हा फटका अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय लॉन क्षेत्रामध्ये काहीशी फ्लम्बलिंग होतोय चेंडू कलेक्टिव्हिटीमध्ये कलेक्शन करण्यामध्ये तोपर्यंत 2 धावा धावसंख्या 28 बरोबरी मात्र निर्णायक विजयासाठी 1 धाव. तलवली 40+ ज्या तलवली गावाचा मी उल्लेख केला कोळी समाज खूप मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे आमच्या अग्री कोळी समाजाचं सरळ सोडून देतोय आणि हा विजय वाईड हा विजय चौकार अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन तलवली 40+ मी म्हणेन हार्ड लक बॅड लक नेहरू 40+ संघाचा चांगला खेळ या पूर्ण स्पर्धेमध्ये आपला पाहिला
मात्र अंतिम क्षणामध्ये कुठेतरी कमतरता कुठेतरी चुका आपल्याला या सामन्यामध्ये त्या चुकांना सामोरं जावं लागलं आणि आपण हरलात. आपल्या कर्णधारला मी आमंत्रित करतो, आमच्या या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह म्हणून आपला गौरव करण्यात येईल. यस, बक्षीस समारंभाला आपला सन्मान केला जाईल, आपल्याला आकर्षक ट्रॉफी दिली.